यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेला हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता ठरलेला शैलेश शेळके यांचा आज पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी त्यांचे गुरु वस्ताद काका पवारही उपस्थित. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेल्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता ठरलेला शैलेश शेळके यांचा आज पुणे पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी काका पवार हे यांचे गुरु उपस्थित होते. त्यांनी त्या दोघांना तयार होईपर्यंतचा प्रवास याबद्दल संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्र केसरी होण्यासाठी काय आणि किती मेहनत करावी लागते याबद्दलही मार्गदर्शन केलंय. पण एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी आणखीन पुढे जाऊन खूप खूप मोठा मान मिळवावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मल्लांना ठरलेली रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार होती ती त्यांना मिळाली नसल्याने या स्पर्धेच्या संयोजक मंडळाच्या कामाबद्दल खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राला सिल्वर मेडल नॅशनलमध्ये दिले, त्यालाच मी त्या लेकर म्हणजे मान्य करतोय की त्यांनी जिद्द दाखवली आहे. याच्या आधी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जेवढा महाराष्ट्र केसर झाला वर्षभर फिरतो, वर्षभर गावगाव फिरायचं काय असेल ते पैसे गोळा होत असतील. महाराष्ट्राची एक शान आहे, टायटल म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. स्टेटमध्ये स्वतः चॅम्पियन झाले सर्वांचे आपल्या आपल्या वजनामध्ये. एक टायटल कदा ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने, पण टायटलसाठी त्यांनी ती खेळला की माघारी परत फिरतच नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे की आतापर्यंत कुणी खेळलं नाही. जुने पैलवान जी होते, माने भाऊ असतील, आंधळकर पैलवान असतील, यांनी खेळले, यांनी भारत देशाला मेडल दिले. एशियामध्ये एक तर किरकोर मध्ये फ्री स्टाईल मध्ये यांनी तर दोन दोन गोल दिलेत एशिया गेमला. म्हणजे त्याच्यानंतरची जी थोडीशी पिढी आली पुढे त्यांनी कुणीही नॅशनलला खेळलेलं नाही. महाराष्ट्र केसरी झाला की वर्षभर आपल्याकडे फिरत राहतो, कदा घेतो, मग तुम्ही आपण सर्वजण त्याच्या स्वागतासाठी खडा असता, मग त्याला 10 रुपये मिळतात, त्याच्यामध्ये ते खुश असतो. पण महाराष्ट्र केसरीचं परस कसं आहे, दर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी होतो. आता महाराष्ट्र केसरी हा झाला की समजा वर्षभर याची हवा आहे की हा फिरतो की वर्षभर फिरणार. कुंकड गावगाव म्हणा कुठं सर्वजी यात्रा असतील, यात्रेमध्ये 4 रुपये मिळतात त्यांना, याच्यावरती चालवतात, भागवतात. पण माझी एक इच्छा आहे की असं महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर जे आज परिस्थिती तुम्ही खरोखर बघितली ना महाराष्ट्र केसरीची, की इतकी दैनिक परिस्थिती आहे की इतके गरीब घरातले असेल त्यांना वर्षभर कळत नाही की आपण काय केलं पाहिजे, महाराष्ट्र केसरी पर्यंत थांबलं पाहिजे का. पण तेवढं त्यांची कॅपॅसिटी असताना सुद्धा ते थांबून जातात आणि मग त्यांना काहीही होत नाही पुढचं. नाचे पण पायात घालणार नसतो. आम्ही इस्माईल शेख, आपला त्याचा भाऊ अपालाल शेख, मुनालाल शेख, एकेका घरातले 3-3 महाराष्ट्र केसरी झाले. एकालाच नोकरी मिळाली मुनालाल शेखला, ती रेल्वेने घेतलं. त्याच्यानंतर त्या दोघाही भावाला इस्माईलला तर अशी होती परिस्थिती, खायला रोटी नव्हती.